नमस्कार. 11:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 पोलीस कमांडो शहीद. विमुद्रीकरणाच्या नंतर 500 रुपयांच्या जुन्या चलनबाद नोटा उद्यापासून फक्त बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार. तरुणांचं आधिक्य भारतासाठी अनुकूल मात्र रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षणाची गरज, राष्ट्रपती. ऊर्जा संवर्धन क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार. आणि जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि आता सविस्तर वृत्त. मणिपूरमध्ये मुरहे इथं आज दहशतवाद्यांनी सकाळी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 पोलीस कमांडो शहीद झाले तर 5 जण जखमी झाले आहेत. शेतापासून शेतमाल इतर ठिकाणी नेण्यासाठी पांधरण रस्त्यांच्या बांधणीसाठी प्रत्येक जिल्ह्यानं जिल्हा नियोजनात 15 ते 20 कोटी रुपयांचं नियोजन करायला सांगितलं आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. 100% अनुदानाची राज्य सरकार पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली असून लवकरच ते वितरित करण्यात येतील अशी माहिती मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध रिक्तपदं भरण्यासाठी राज्याचं एक सर्वंकष धोरण जाहीर करण्याची घोषणा राज्यमंत्री मदन येरावार यांनी केली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. विधानसभेचं कामकाज आज सकाळी सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अध्यक्षांनी हा विषय नियम 57 नोटीस होऊ शकत नाही असं सांगून परवानगी नाकारली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्ये आदिवासी मुलांना अस्पृश्यतेची वागणूक दिल्याबद्दल आमदार मनीषा चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी या प्रकरणाची चौकशी झाली असून प्रत्यक्षात तसं नाही, मात्र हे विद्यार्थी अभ्यासात कच्चे असल्यानं इंटरनॅशनल स्कूलमधल्या इतरांच्या बरोबरीला आणण्यासाठी त्यांना वेगळं बसवून मेहनत घेतली जात नाही, तरीही काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याचं आश्वासन सावरा यांनी दिलं. आता अधिक माहितीसाठी थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांच्याकडे. तरुण शेतकऱ्यांचा प्रश्न विचारतात, त्याने जर मिळून झाला तर काय करणार, त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीनं मिळणार का? पालकमंत्र्यांनी तिथं ऊर्जा मंत्र्यांनी भेट सुद्धा दिली. अध्यक्ष महाराज, मोगा बदलला, मी स्वतः गेलो होतो, फक्त त्यांचं मीटर कनेक्शन दिसत नाहीये. बाकी आम्ही सर्व तयारी केली आहे, फक्त मीटर त्याच्या नावाने नसतानाही त्या ठिकाणी आकुडे टाकून ते पंप चालू होता. आता टेक्निकल प्रश्न आमच्यासमोर असा आहे की नुकसान भरपाई देताना त्याच्या नावानं मीटरच नव्हतं तर तो गेला कशाला? हा एक प्रश्न आहे, त्यामुळे त्याची चौकशी सुरू आहे. जर त्याच्या नावानं मीटर नव्हतं तर मग ते वीज चालू करायला कसा गेला? हा एक टेक्निकल प्रश्न आला आहे, मी त्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. बाळासाहेब अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी आज सांगितलं की 30-35 वर्षाच्या जुन्या लाईन आहे. माझं मत असं की 50 वर्ष झालेत, 65 सालापासूनच्या जुन्या लाईन आहेत आणि त्या आता खराब सुरू झालेत. पूर्णपणे त्याचे तारा आहेत त्या पूर्णपणे खराब झाले. पहिली तर एक गोष्ट आहे की काही गोष्टी करणं शक्य आहे की ज्या दुरुस्त्या करणे, झोळ पडले ते कमी करणं, हे करणं हातातल्या पैशा बिगर पैशाच्या तुम्हाला करता येणार आहे, त्याच्यात तातडीनं लक्ष घालणं आवश्यक आहे. अध्यक्ष उदय, अनेक जीवितहानी होत असतात, शेतकरी मारतायत अशा प्रकारची अवस्था आहे, काही ठिकाणी जनावरांचा जनावरं मारतायत अशी अवस्था आहे. या बाबतीत एक धोरण असलं पाहिजे की असा अपघात होईल त्यावेळेस तातडीनं त्यांना तो पैसा मिळेल अशी काही विम्यासारखी काही योजना तरी निर्माण केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, 3 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघात झालेल्या घटनेनंतर फक्त 3 लाख रुपये एका शेतकऱ्याला मिळाले नुकसान भरपाई म्हणून. सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर अध्यक्ष महोदय, स्वतः सन्माननीय मंत्री महोदयांना मी पत्र दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली.
पण फक्त 3 लाख रुपयाची मदत झालेली आहे. या बाबतीत एक धोरण आपण निश्चित करावं, असं कोणतं धोरण आपण निश्चित करणार या बाबतीत मंत्री महोदयांनी खुलासा करावा. विधिमंडळाच्या बातमीनंतर वळूया संसदेच्या बातमीकडे. लोकसभेचं कामकाज आज सकाळी 11 वाजता सुरू झालं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांना गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जुन्या 500 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहेत. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सरकारनं या नोटांच्या वापराबाबत अनेकदा घोषणा केल्या होत्या. उद्यापासून जुन्या 500च्या नोटा केवळ बँकेत स्वीकारल्या जातील. आरोग्य तपासणी, वीज बिल अथवा पाणी बिल अशा ठिकाणी या जुन्या नोटा वापरता येणार नाहीत. परराष्ट्र नीतीमध्ये ट्विटरचा कल्पक उपयोग करण्याची अभिनव संकल्पना शोधून अंमलात आणल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना जगभरातल्या नावाजलेल्या 15 विचारवंतांमध्ये स्थान देण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यवहार धोरणावरच्या एका मासिकानं केलेल्या विचारवंतांच्या या यादीत निर्णयक्षम अधिकाऱ्यांमध्ये हिलरी क्लिंटन, अँजेला मर्केल, जस्टिन त्रुदियू अशा 14 विचारवंतांबरोबरच स्वराज यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली आहे. ट्विटर संदेशावरून मदत मागणाऱ्यांना तत्परतेनं उत्तर देऊन आवश्यक ती कार्यवाही करणं, येमेनमधून सुटका होण्यासाठी भारतीयांबरोबरच अभारतीय लोकांनाही मदत करणं आदी बाबतीत स्वराज यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा मान देण्यात आला आहे. अशा कष्टाळू वृत्तीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांचे ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. विमुद्रीकरणानंतर देशातल्या विविध विमानतळावरून आतापर्यंत जुन्या नव्या नोटातली 70 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 170 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक ओपी सिंग यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. विमानतळावरची सुरक्षा तपासणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी बोर्डिंग पासवर तसंच सामानाच्या टॅगवर शिक्का मारला जाणार नाही, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा प्रयोग देशातल्या 6 विमानतळांवर केला जाणार आहे. तसंच एक प्रवासी एक बॅग या संकल्पनेला प्रोत्साहन देणार असल्याचंही ओपी सिंग यांनी सांगितलं. भारतीय लोकसंख्येत असणाऱ्या तरुण आणि कार्यरत वयोगटातल्या व्यक्तींचं आधिक्य ही भारतासाठी अनुकूल गोष्ट असून रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. ते काल मध्य प्रदेशात छिंदवाडा इथं सीआयआय अर्थात भारतीय उद्योग मंडळाच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या कार्यक्रमात बोलत होते. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला पाहिजे असंही राष्ट्रपती म्हणाले. तरुणांसाठी पर्याप्त प्रमाणात रोजगार उपलब्ध नसण्याची परिस्थिती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर ठरू शकते असंही ते म्हणाले. देशातल्या 750 विद्यापीठांमधून दरवर्षी मोठ्या संख्येनं सुशिक्षित पदवीधर निर्माण होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून 14 नगरपरिषदांसाठी मतमोजणी होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या 10 आणि लातूरमधल्या 4 नगरपरिषदांचा यात समावेश असून काल मतदान झालं. ऊर्जा संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुणे इथल्या महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचं औचित्य साधून काल केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऊर्जा संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय आणि खासगी संस्थांना गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतल्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. महाराष्ट्राला ऊर्जा विकास प्राधिकरणाचा पुरस्कार त्या विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत पाटील यांनी स्वीकारला.
वाया जाणाऱ्या विजेचं संवर्धन करण्यासाठी योजना राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ऊर्जा संवर्धनासाठी राज्य नियामक आयोगही स्थापन केल्याची नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे. ऊर्जा संवर्धन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांसाठी राज्याला पुरस्कृत करण्यात आलं. विमुद्रीकरणानंतर सगळीकडे चलन टंचाई जाणवू लागली, मात्र त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्याचं आवाहन केलं. मोठमोठ्या दुकानांमध्ये हे व्यवहार अगदी सहजपणे होत आहेत, मात्र बीड जिल्ह्यातल्या कडा इथल्या निलेश अनारसे या चहा विक्रेत्यानं आपल्या टपरीवर स्वाईप मशीन बसवून या मोहिमेत आपला सहभाग दर्शवला आहे. टपरीवर चहा प्यायला येणाऱ्या ग्राहकांना अनारसे रोकडरहित व्यवहार करण्याबद्दल सांगत आहेत. मी ती सुविधा रविवारपासून सुरू केलेली आहे. सध्यातही मी कॅशलेसची सुविधा मी लोकांपर्यंत अजून चांगल्या प्रकारे पोहोचली नाही, परंतु जे जे ग्राहक तिथे येतात त्यांना मी प्रत्येक ग्राहकांना मी कॅशलेस बिल करण्याचं मी सांगतो. सध्या तरी जास्त प्रमाणात त्याचा प्रतिसाद नाही, पण इथून पुढे प्रतिसाद वाढेल असं वाटतं. ग्राहकही कार्डच्या माध्यमातून पैसे देत आहेत आणि त्यामुळे फायदा होत असल्याचं सांगत आहेत. आम्ही 5 तासांनी चहा पेलो, चहा प्यायल्यानंतर ते मशीनमध्ये कार्ड घातलं आणि त्या कार्ड घालून त्यांना त्यातून पैसे दिले आणि ते बरं वाटतं, एकंदरीत पैसे जवळ असले नसले तर त्याचा फायदा होतो आणि ही सवय लोकांना लागली पाहिजे. रोकडरहित व्यवहाराकडे यशस्वीरित्या पाऊल टाकत निलेश अनारसे आणि इतरांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे. कर्करोगाबद्दल बालकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयानं काल एक कर्करोग जागरण अभियान सुरू केलं. यावेळी अभिनेता इम्रान हाशमी उपस्थित होते. कर्करोगाबद्दलचे जुनाट गैरसमज, भीती आणि शंकांचं निरसन करणारी जनजागृती अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन यावेळी हाशमी यांनी केलं. कर्करोग होणं हा जीवनाचा शेवट नव्हे हे लक्षात घेऊन नैराश्याचा त्याग करून आवश्यक ते उपचार नियमितपणे घेतले पाहिजेत असंही ते म्हणाले. पुण्यात कालपासून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआयच्या वतीनं 6व्या खाद्यपेय तंत्रज्ञान प्रदर्शन आणि परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. देशातल्या अन्न आणि पेय उद्योगाच्या प्रसारासाठीचा सीआयआयचा हा प्रमुख कार्यक्रम असून या परिषदेचं उद्घाटन काल झालं. राज्य सरकारच्या कृषी खात्याचे मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, शिवाय त्या मालाच्या सुरक्षेचं काम कंपन्या कशा पद्धतीनं करतात याचं मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. आज दिवसभर या परिषदेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांचे शेतकऱ्यांचे गट त्याच्यावरून होणारी कृषी प्रक्रिया, शेतीकरिता लघु उद्योजक त्याला स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईज म्हणता येईल आणि मोठे उद्योजक, या तिन्ही स्तरावर जर कृषी प्रक्रिया उद्योजक पुढे आले तरच शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होऊ शकेल. शेतीमालाला कृषी उद्योजकाद्वारे आपल्याला ग्राहकांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल. याच्यासाठी एक मूल्य साखळी ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो त्याची संकल्पना यशस्वी होणेही आवश्यक आहे. मूल्य साखळी निर्माण करण्याकरिता अशा प्रकारच्या कॉन्फरन्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर इथं दुमजली घर कोसळून आज झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं. जखमींवर राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गदी माडगुळकरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर काम केलं आहे. त्यांच्यासारखा कवी लेखक पुन्हा होणार नाही असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं. पुण्यात गदी माडगुळकर फाउंडेशनच्या वतीनं यावर्षीचा माडगुळकर पुरस्कार जब्बार पटेल यांना काल देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
माडगुळकरांच्या विचारांचा पगडा आजही माझ्या मनावर आहे असं सांगत आजपर्यंत अनेकांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार मिळाला मात्र माडगुळकरांना तो दिला गेला नाही अशी खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. अशा महान व्यक्तीचं स्मारक पुण्यात नसल्याबद्दल खेद व्यक्त करत सरकारकडे या स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं. अण्णांचं स्मारक हे खरंच व्हायला पाहिजे, ते पुण्यातच व्हायला पाहिजे आणि अतिशय सुरेख व्हायला पाहिजे. तिथे काय व्हायला पाहिजे, मला असं दिसतं की मराठी चित्रपट हा त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याच्यामध्ये जे उत्तम मराठी सिनेमे झालेत ते आर्काईव्हमध्ये असले पाहिजेत, त्याचा अभ्यास करायला जागा पाहिजे आणि नवीन काही रिसर्च जे काही नवीन नवीन डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये गोष्टी येत आहेत त्या आमच्या मराठी फिल्म मेकर्सना लेखकांना सगळ्यांना स्फूर्ती देतील अशा पद्धतीने असावं. आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पोलादी पुरुष अशी ओळख असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सरदार पटेलांनी स्वतःला झोकून दिलं होतं. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार त्यांनी गुजरातमधल्या बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. या सत्याग्रहाच्या यशामुळे त्यांना सरदार अशी ओळख मिळाली. 1942 भारत छोडो आंदोलनातही ते अग्रेसर होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं. 500 जास्त संस्थानं असलेल्या भारताला एकसंघ ठेवण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्यात यश मिळवलं. त्यांच्या या योगदानामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील आणि त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे. दुबईत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधूनं काल रात्री जपानच्या अकाने यामागुची हिचा 12-11, 21-8, 21-15 असा पराभव करत ब गटाची दुसरी फेरी गाठली. सिंधूबरोबर ब गटामध्ये युसेन यामागुची आणि कॅरोलिना मरीन याही या स्पर्धेत खेळत आहेत. यापैकी सन हिनं मरीनचा काल पराभव केला. प्रत्येक गटातील सर्वोत्तम 2 खेळाडू या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. सिंधूची दुसरी लढत आज चीनच्या युसन हिच्याशी होणार आहे. आणि आता हवामान वृत्त. दाट धुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेगाड्या उशिरानं धावत असून काही गाड्या रद्द कराव्या लागल्या. दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत विमान उड्डाणं विलंबानं होत असून काही उड्डाणं रद्द करावी लागली तसंच काही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं उशिरानं होणार आहेत. वरदा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये काल सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. आभाळ भरून आल्यानं थंडीची तीव्रता कमी झाली. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 पोलीस कमांडो शहीद. विमुद्रीकरणाच्या नंतर 500 चलनबाद नोटा उद्यापासून फक्त बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार. तरुणांचं आधिक्य भारतासाठी अनुकूल मात्र रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षणाची गरज, राष्ट्रपती. ऊर्जा संवर्धन क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार. आणि जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.